नमस्कार मी सारमत सारमथ बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीस एप्रिल सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या ठळगाडामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना नागापूर या तो दोन ऑक्सिजन प्लांटवरून नगर शहर आणि ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग करण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत रुग्णालयाच्या नावाखाली कोणीही ऑक्सिजन घेऊन जात आहे महसूल अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाटप सुरू असले तरी ऑक्सिजन वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे जिल्ह्यात पंधरा जून पासून खरीप हंगाम सुरू होत आहे त्यासाठी साधारणपणे दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे लवकरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हंगाम नियोजन बैठक होणार आहे त्यासाठी कृषी विभाग लगभर सुरूच आहे दरम्यान हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे कीटकनाशके खतांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने पंधरा पदकांची नियुक्ती केली आहे पुढील महिन्यात ही पदके अचानक भेटी सुरू करणार आहेत गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकांचा विषय मार्गी लागला आहे या रुग्णवाहिकांचा फायदा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ या रुग्णवाहिकांचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतर करणार आहे सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत सध्या चौसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका आहेत इतर केंद्रासाठी रुग्णवाहिका नसल्याने ग्रामविकास विभागाने नगर जिल्ह्यासाठी पंचाळीस रुग्णवाहिका दिल्या आहेत त्याची तरतूद चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून केली आहे जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत कोरोना लसीकरण साडेचार लाखांवर पोहोचले आहे तीन लाख ब्याऐंशी हजार नागरिकांनी पहिला डोस तर अडुसष्ट हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे दरम्यान तीन दिवसाच्या खंडानंतर जिल्ह्यात एकोणीस हजार लसीचा साठा गुरुवारी प्राप्त झाला दीड दिवसात हा साठा संपणार आहे जिल्ह्याने अद्याप लोकसंख्येच्या दहा टक्केही लसीकरणाचे प्रमाण गाठलेले नाही खासदार डॉक्टर सुजविखे पाटील यांनी दिल्लीहून हवाईमार्गे आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची चांगलीच रिॲक्शन आल्याचे दिसून येत आहे गुरुवारी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना शिर्डी विमानतळावरील दहा ते पंधरा एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीतील खाजगी विमान वाहतूक व मालवाहतुकीची सर्व फुटेज व नोंदी जतन करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत या प्रकरणात अहमदनगरचे जिल्हाधिकारी खासदार डॉक्टर विकेंना पाठीशी घालत असल्याचे गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी एक वर्षाचे मानधन मोफत लसीकरणाकरता मुख्यमंत्री देण्याचे जाहीर केले त्याचबरोबर अमृत उद्योग समूहातील विविध सहकार संस्थांच्या सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधीही मुख्यमंत्री सहायताने दिल दिला जाणार आहे त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याचे वेतन सुद्धा मुख्यमंत्री सहायता दिल दिले जाणार आहे तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधीही दिला आहे जिल्ह्यात गुरुवारी नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनातून सुटका झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती यामुळे काहींचा दिलासा मिळाला आहे काल दोन हजार नऊशे पस्तीस कोरोना बाधितांची भर पडली आहे सक्रिय रुग्णांची संख्या बावीस हजार चारशे सदुसष्ट झाली आहे तर कोरोनामुळे चोवीस तासात शेहेचाळीस बळींची नोंद शासकीय आकडेवारीनुसार झाली आहे जिल्ह्यात काल तीन हजार एकशे तीस रुग्णांना रुग्णातून घरी सोडण्यात आले कोरोनातून सुटका झाल्यांची संख्या आता एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न झाले आहेत रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के झाले आहेत या होता आत्तापर्यंतच्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा बेटडॅट डेट्यू डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार